भुंगे उतरून टाकू. कालच्या भाषणात ना भुंगे ना उत्तर भारतीय काही नाही. तेच म्हणजे तुमचे विचार किती असे समुद्रावर तरंगणाऱ्या एखाद्या बोटीसारखे असतात, कधी तिथे कधी इथे कधी तिथे, किनाराच मिळत नाही. किनारा ढूंढने वाले को किनारा कर दिया. भाजपचं ती बळ आहे. कुठे मारामाऱ्या कोणाच्यात मारामाऱ्या माहितीमध्ये, मात्र आता महायुती विधानसभेला सुद्धा अशाच प्रकारे महायुती आणि विधानसभा आणि त्यांचा हे मला काय करायचंय. मी त्यांच्या घरात राहतो का? तुम्ही माझ्या पक्षाबद्दल बोला, मी माझ्या पक्षाबद्दल मला जेवढी माहिती आहे तेवढं सांगेन. मला दुसऱ्या पक्षांबद्दल विचारू नका, मी एक शब्दानेही बोलणार नाही. कुठल्याही सीटा नाराजगी असते. कोएलिशन गव्हर्नमेंट, जेव्हा तुम्ही कोएलिशनमध्ये असता, अदलाबदल करताना प्रत्येक कार्यकर्ता आपल्या पक्षालाच ती जागा मिळायला पाहिजे याच्यासाठी आग्रही असतो, आणि त्यामुळे हे थोडे दिवस चालतं. कुठल्या कार्यकर्त्याला आपला पक्ष मोठा व्हावा असं वाटत नाही, प्रत्येकाला वाटतं. कुडा मैदान जवळ आहे ना. 9, 14, 19 बघा मतदान, लावा कॅल्क्युलेशन. सर, पाठिंबा जरी दिला असला तरी पक्ष फोडून राजकारण करणार नाही असं राज ठाकरे म्हणाले, नेमकं त्यांचं पक्ष फोडणाऱ्यांबरोबर जाता कशाला? राज ठाकरेंनी आता बोलूच नाही, आता त्यांनी झालं ना, त्यांचं काम झालं ना. काल खरं तर काल त्यांनी भाषण पण करायला नको होतं, एक ट्विट करायला पाहिजे होतं की मोदींना बिनशर्त पाठिंबा, मात्र व्यभिचाराला मान्यता देणार नाही अशी राजमान्यता मी देतो आहे असं एवढं ट्विट केलं असतं तरी चाललं असतं. एवढं कशाला वगैरे ते म्हणजे एका वाक्यासाठी एवढं मोठं भाषण करावं लागलं, त्याला जे अर्थही नाही त्याला काय बोलायचं. सर, भाजप हद्दपार होण्याची शक्यता असताना जिल्ह्यामध्ये एक जिल्हानिहाय कार्यालय ठाण्यामध्ये भाजपने उभारलेलं आहे, काय वाटतंय भविष्यामध्ये भाजप? हे बघा, तो राष्ट्रीय पक्ष आहे, राज्यव्यापी जे पक्ष आहेत, जरा आपण स्टेट लेवल पार्टीज ज्याला म्हणतो, राज्याच्या राजकारणात असलेले पक्ष आहेत, त्यांना गिळंकृत करणं ही त्यांची सवय आहे. आम्ही तर काय त्यांच्या विचारधाराशी कधीच संमत होणार नाही, त्यांच्याबरोबर जाणारही नाही. त्यामुळे हे ऑफिस त्यांनी कोणाशी बांधलं आहे आणि कोणाला ठाण्यात त्यांना संपवायचं आहे हे आम्ही काय सांगणार. ऑफिसच दाखवत आहे की त्यांना कोणाला संपवायचं आहे. ते ठीक आहे, पण ते कृतीतनं आता सांगायला लागले. कालपर्यंत आज बोलले असतील, पण ते कृतीतनं दाखवतील की तुम्ही कोणीच नाही ठाण्यात, आम्हीच आहोत. आता त्याला येईलच काय? तुम्हीच तुमची ताकद क्षीण करून घेतल्यावरती हे तुमच्यावर हल्ले होणार हे कळायला हवं होतं. युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल, असं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. सर, राज ठाकरेंनी सांगितलं की भारत हा तरुण वर्गाचा देश आहे आणि 6.5 लाख उद्योजक बाहेर गेलेले आहेत, तरी देखील ते भाजपचं असं आहे की किती टक्के लोक बाहेर गेले, इलेक्ट्रॉनल बॉन्ड्समध्ये किती भ्रष्टाचार झाला, नोकऱ्या मिळत नाहीत, हे होत नाही, ते होत नाही, तरी मी तुमच्या मागे आहे. म्हणजे काय गंमतच आहे ना, म्हणजे तू भाषण होतं का विनोद होता हेच समजत नव्हतं. शेवटचा प्रश्न, सर, रेल्वे इंजिन सोडणार नाही असं राज ठाकरे म्हणाले, मात्र बिनशर्त पाठिंबा देत आहे असं बघता त्यांना ऑफर पण दिली गेली होती कमळाची, मात्र त्या चिन्हावर ते लढले नाही. त्यांचं असं देखील म्हणणं पक्ष संदर्भात चिन्हासंदर्भात नो कॉम्प्रोमाइज, ते कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. कॉम्प्रोमाइज या शब्दाचा अर्थच त्यांना ते मानत नाहीत. सर,
सर काँग्रेसचे जे वाघमारे आहेत राजू वाघमारे हे शिवसेनेमध्ये आले आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की दोन पक्ष जे आहेत ज्यांना झेंडा नाही अजेंडा नाही आणि ते दोन्ही मिळून काँग्रेसला हायर करत आहे हायजॅक करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. झेंडा नाही अजेंडा नाही मराठीमध्ये हिंदीमध्ये म्हणणं माहीत आहे ना खुदके गिरे बांध मी झाकके देखो. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या गाडीला अपघात झाला. सगळे व्यवस्थित आहेत मी आत्ताच माहिती घेतली त्यांची तब्येत व्यवस्थित आहेत ते सुखरूप वाचलेले आहेत. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा त्यांना आशीर्वाद आहे आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रात MBA वाढावी ह्याच्यासाठी जो तो प्रमुख एक नेता आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमचं सगळ्यांचेच गुड विशेस त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे त्या ॲक्सिडेंटमधलं ते इतका मोठा ॲक्सिडेंट होऊसुद्धा ते सुखरूप बचावलेले आहेत. नाही मला ते काय माहीत नाही भाऊ घाटपात.